फ्रेंड्स, इकडे मी 3 ओले नारळ खाऊन घेतलेले आहेत। यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले आहे आणि हे आता आपण मीडियम गॅसवर परतून घेणार आहोत। हे बघा, 5 ते 10 मिनिटे परतल्यानंतर पुन्हा मी यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतले आहे। पुन्हा एकदा परतायचे आहे चांगले। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, मीडियम टू लो। आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे। इकडे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता साखर चांगली मिक्स झाल्याच्यानंतर परत याच्यामध्ये मी 1.5 चमचा तूप टाकून घेतले आहे आणि पुन्हा एकदा हे सगळे मिश्रण चांगले परतायचे आहे। आता आपण इकडे एका ताटाला तुपाचा हात लावून घेऊया, जेणेकरून आपली वडी याला चिकटणार नाही। आणि आता हे जे मिश्रण आपण तयार केले आहे ते या ताटामध्ये ओतून घेऊया। पटापट करायची आहे ही प्रोसेस। आता हे सगळे मिश्रण पसरवून घेऊया व्यवस्थित ताटामध्ये। तुम्ही बघू शकताय मी कशी पसरवत आहे ते। आणि व्यवस्थित प्रेशर देऊन याला सेट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी। हे बघा अशा पद्धतीने। आता हे गरम असतानाच याला आपण कट करून घेणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता, लहान मोठ्या स्क्वेअर शेप, जसा तुम्हाला आवडेल तशा शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत। पण गरम गरमच कट करायचे आहेत। कमीत कमी 2 तास सेट करून त्यानंतर ही वडी काढून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी?